इंग्लिश इजी आहे चॅनलमध्ये मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण वर्ब्स बघतोय मित्रांनो, आणि या वर्ब्समध्ये आज जी महत्वाचे दोन टाइप्स आपण वर्ब्स शिकणार आहे त्याला इंग्रजीमध्ये इरेग्युलर वर्ब आणि रेग्युलर वर्ब या नावाने ओळखलं जातं. इरेग्युलर वर्ब आणि रेग्युलर वर्ब या नावाने ओळखलं जातं. मराठीमध्ये याचे अर्थ म्हटले तर मित्रांनो, याला इरेग्युलर वर्बला अनियमित क्रियापद आणि रेग्युलर वर्बला नियमित क्रियापद या नावाने ओळखलं जातं. तर या दोन्हीमध्ये जो महत्त्वाचा फरक आहे मित्रांनो, तो महत्त्वाचा फरक सफिक्स किंवा ज्याला आपण मराठीमध्ये प्रत्यय या नावाने ओळखतो त्या प्रत्ययाशी संबंधित आहे. आणि हे जे प्रत्यय हे वर्बचे जे तीन फॉर्म्स वर्बचे तीन फॉर्म असतात मित्रांनो, फर्स्ट सेकंड आणि थर्ड असे तीन फॉर्म असतात. प्रत्येक क्रियापदाचे तीन फॉर्म केले जातात मित्रांनो. तर यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रियापदाला जे प्रत्यय लागतात त्या प्रत्ययावरून मित्रांनो ही नावं ठरलेली आहेत किंवा ही नावं पडलेली आहे. तर याच्यामध्ये जे प्रत्यय त्यांना लागतात ते जर प्रत्यय आपण बघितले तर तुम्हाला याच्याबद्दल अगदी व्यवस्थित आयडिया येऊ शकेल. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, जर रेग्युलर वर्ब असेल तर त्या रेग्युलर वर्बमध्ये क्रियापदाला डी किंवा ई डी असा प्रत्यय लागतो. आणि जर ते इरेग्युलर वर्ब असेल मित्रांनो तर त्या क्रियापदाला एकतर टी असेल, ई एन असेल किंवा यन हे प्रत्यय लागतात. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं मित्रांनो, जर डी किंवा ई डी प्रत्यय असेल तर रेग्युलर वर्ब आणि टी ई एन किंवा यन प्रत्यय असेल तर इरेग्युलर वर्ब. यावरून मित्रांनो तुम्ही हे प्रकार ठरवू शकता. बऱ्याच वेळेला असे प्रश्न विचारले जातात मित्रांनो, कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही आहे याच्यामध्ये. फक्त तुम्हाला हे लक्षात ठेवायचं, डी ई डी म्हणजे रेग्युलर वर्ब, टी ई एन किंवा यन म्हणजे इरेग्युलर वर्ब. याचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स दिल्यानंतर मित्रांनो तुमच्या लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल, स्लीप हे वर्ब आहे, त्याचा फर्स्ट फॉर्म स्लीप असेल, सेकंड फॉर्म त्याचा सिलेक्ट होतो आणि थर्ड फॉर्म सुद्धा त्याचा सिलेक्टच होतो. मित्रांनो याच्यामध्ये टी हा प्रत्यय लागलेला आहे. त्याच्यानंतर जर वर्ब असेल शेकन या क्रियापदाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या रूपामध्ये याला ई एन प्रत्यय लागलेला आहे, याचाही अर्थ हे सुद्धा इरेग्युलर वर्ब आहे. त्याच्यानंतर सी सॉ आणि सी यामध्ये यन हे सफिक्स लागलेला आहे, याचा अर्थ टी यन आणि ई एन हे सफिक्स या सगळ्या वर्ब्समध्ये लागलेले असल्यामुळे हे जे वर्ब्स आहेत या वर्ब्सना आपण इरेग्युलर वर्ब या नावाने ओळखतो. आता डी किंवा ई डी प्रत्यय असणारे वर्ब्स ना वॉक walked, walked. बघा मित्र, वॉक वॉकड वॉक किंवा वॉक्ड असं म्हटलं जातं याला. टॉक टॉक्ड टॉक्ड. तर ही जी क्रियापद आहेत मित्रांनो, या क्रियापदामधून एक गोष्ट लक्षात येते की याला एकतर डी किंवा ई डी हा प्रत्यय लागलेला आहे. त्यामुळे ही जी क्रियापद आहेत यांना रेग्युलर वर्ब किंवा नियमित क्रियापद असं म्हटलं जातं. तर तुम्हाला मित्रांनो लक्षात काय ठेवायचं आहे की जर डी किंवा ई डी प्रत्यय असेल तर रेग्युलर वर्ब आणि टी ई एन किंवा यन हा प्रत्यय असेल तर ते इरेग्युलर वर्ब. मित्रांनो मी वर्ब्सवर एक डिटेल्ड लॉन्ग व्हिडिओ बनवलेला आहे, जर तो तुम्ही बघितलेला नसेल जर तो तुम्ही बघितलेला असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओसुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी क्लिअर करणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.